पेण तालुक्यातील खार माचेला खार चिरबी आणि जुई अब्बास विभागातील साधारणतः 2700 एकर शेतीत खारे पाणी शिरून सुपीक शेती नापीक होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे खारलँड विभागाने शेतीचा बचाव करणारी खार बंदिस्ती पूर्ववत करावी अशी मागणी खार माचेला विभागातील शेकडो शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात खारलँड विभागाला निवेदन देण्यात आले आहे. खारलँड विभाग आणि प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की खार माचेला खार चिरबी आणि जुई अब्बास खारभूमी योजनेमध्ये खार माचेला खार चिरबी खारघाट खार जांभेला खार डोंबी खार मैसबाड खारपाले खार मौजे खार देवळे खार कासू खार बुर्डी खार सालिंदे खार पांडापूर ही महसूल गावे समाविष्ट आहेत. येथील खार बंदिस्ती आणि उघड्यांची दुरुस्ती बऱ्याच वर्षांपासून करण्यात आलेली नाही, त्यामुळे खाडीमधून समुद्राचे पाणी जाऊन सुपीक जमीन नापीक होत आहे. हा बंधारा त्वरित बांधावा, अन्यथा आम्ही सर्व शेतकरी आत्मदहन करू असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी शेतकरी तुळशीदास कोठेकर, अंकुश म्हात्रे, निलेश कोठेकर, दीपक कोठेकर, समीर म्हात्रे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.